नमस्कार, मी प्रशांत होनमाने डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज माऊलींची पालखी पंढरपुराकडे निघालेली आहे. आजचा बरडचा मुक्काम सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम होता, तो संपलेला आहे आणि आज सोलापूर जिल्ह्यात पालखीचं स्वागत होते. आणि सोलापूर जिल्ह्यातलं स्वागत होत असतानाच या ठिकाणी धर्मपुरी येथे आता पालखी सोहळा येतोय आणि या ठिकाणी जेवणाची तयारी चाललेली आहे. पालखी सोहळा उत्साहात सगळीकडं वातावरण आहे आणि हे जेवणाची तयारी कशी असते आणि ह्या लोकांचं काय असतं नियोजन, या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. या बाबतीत आता इथं या ठिकाणी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. बाबा, तुमचं स्वागत आहे आमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये. तुम्ही कुठून आलात आणि काय? आम्ही अन्नर्श आपल्या झरीहून आलो. तालुका जिल्हा सर परभणी आहे. झरी मुकाम पोस्ट झरी आहे. येथून आम्ही आळंदीला आलो आणि आळंदीहून असा आजवजवळ 30 वर्षापासून वारी ही दिंडी चालत आहे. या दिंडीमध्ये 200 माणूस असतात. या दिंडीमध्ये 200 माणूस असून आटम आलक आलक असतात, भजन कीर्तन असतं. एकच म्हातारी बाबा आमचे 200 माणसाला दोन्ही टाईम असणारा उंडा तिंबून देण्याचं काम करतात. ते असार राम बाबा आहेत आणि या दोन्ही मातोश्री आहेत. या 200 माणसाला दोन्ही टाईम असणारा जेवण असार करून देतात. हा दिवसभर दोन्ही टाईमचं जेवण तेच देतात बनून. आणि आमचे असारा सेवाधारी म्हणून भोसले पाटील वर चपा हे असारा सगळं काय ते करतात. आणि येऊ काही भालेरावजी आमचे हा मोफत असारा सेवा करणारे सगळे मोफत आहेत. येऊ काही ज्ञानेश्वर पाटील आहेत खानापूरकर, हे मोफत सेवा करतात. भुसारी आहेत, हे आमचे सेवाधारी लोक आहेत. याच्यात कोणी असारा न पैसा घेता माऊलीची इमानदारी सेवा करतात. तुमचा दिवसभराचा दिनक्रम कसा असतो? काय करायचं? आज सकाळी उठल्यापासून असारा काकडा चालतो, 4 उठल्यापासून काकडा चालतो. नंतर हरिपाठ हे ते असं चलत राहते. नंतर आम्ही पुढे जात असतो. ऑटोवाले आमची पाण्याची व्यवस्था करतात. ते दोन्ही अमोल अमोल आहेत. आणि स्वयंपाकाचा सर्वान हे तुकारामजी आहेत. हे आम्हाला व्यवस्थित नेऊन पोचित करतात 178 दिंडीमध्ये. आणि सर्वाला जेवण मिळावा हे ज्याचे तीन असं काळजी घेतात. बरं काय, सकाळी 4 निघत असतात. हे सकाळी 6 सुरुवात करावं लागते. तेव्हा सारा 1 सगळं राईट होतो. किती लोकांचा स्वयंपाक बनवणार? 200 माणसा स्वयंपाक बनवला जातो. हा दोनच बनवतात. 2 चपात्या एवढ्या मोठ्या चपात्या कशा काय आहेत तुमच्या? ते आमच्या भागामधला रिवाजच आहे. बघा, 1 चपाती 3 भक्ताला पुरती, 1 चपाती 3 लोकाला पुरती. आणि नंतर त्याच्या संघ आटम असतो, भात असतो, भाजी असतो, वरण असतं, सगळ्याच गोष्टी असतात. आणि अन्नदान करणारे आमचे सडळ हाताने उदार हाताने करणारे लोक बी पण पायी पायी संघ असतात. आपल्या दिंडीचं नाव काय? आपल्या दिंडीचं नाव सोपान काका दिंडी झरी, तालुका जिल्हा परभणी. आणि दिंडीचे चालक असणारा ज्ञानेश्वर करंजकर आहेत. आणि दिंडीचे मालक म्हणून हे आम्हाला ठेवलेलं आहे पुरुषोत्तम महाराज पोकर्णेकर. हे सगळ्याचे गुरु आहेत. या नात्यानं आमच्याकडे आलेला आहे. पण दिंडी मालक तो आहे, चालक आम्ही, त्यांचे गुरु आहेत. या नात्यानं आम्ही संघ राहतो आणि आनंदात आम्ही सेवा माऊलीची इमानदारीने केल्या जाते. स्वयंपाक बनणारे आमचे 7 लोक आहेत. 7 लोक 200 लोकांचा? हा, दररोजचे 7 लोकच आहेत. दोन्ही टाईमच दोनच मातोश्री स्वयंपाक करून घाव घालतात. एकच बाबा आपले राम बाबा ते असारा करंजकर म्हणजे त्या दिंडीवाल्याचीच असारा चुलती आहेत. आणि ते असारा उंडे तिंबायचं दोन्ही टाईमचं काम करतात. सकाळी करतात आणि संध्याकाळी तेच काम करतात. माऊलींचं नाव काय आहे स्वयंपाक बनवतात त्या? सांगा भागीरथा. आपण या त्यांच्याशीच थेट बोलूयात, त्यांचं काय चाललेलं आहे. मावशी, कुठून आलात तुम्ही? झरीहून आलो. कधीपासून तुम्ही? आम्ही झाले 13 वर्ष झाले. 13 वर्ष झाले. 13 वर्ष स्वयंपाक बनवत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? स्वयंपाकालाच येतो. कसं वाटतंय तुम्हाला दिंडीत? चांगलं वाटतंय. हा, आनंद वाटतंय आम्हाला. आपल्यासोबत दुसऱ्या महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दुसरी माऊली आहे. माऊली, कुठून आलात तुम्ही? मोना भागुबाई हांडे. तुम्ही आता किती वर्षापासून येत आहे? 13 वर्ष. 13 वर्षापासून येत आहे. आणि या चपात्या एवढ्या मोठ्या कशा काय असतात? तिकडे आमच्या इकडे अशाच राहते आता एवढ्या. बर, मला सांगा, तुम्ही आता 13 वर्षापासून इथे येत आहे, मग तुम्हाला दिंडीत कसं वाटतं? वाटतंय. हो, अजून किती वर्ष यायची इच्छा आहे तुमची? जोवर देवानी बोलील तोवर यायचं. हा, इच्छा आहेच.
आपण पाहू शकता या ठिकाणी दिंडीत सहभागी झालेली काही वारकरी आहेत आणि हे लोक दरवर्षी इथं दिंडीत येत असतात आणि हे सहभागी होत असतात, स्वयंपाक बनवत असतात. आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह मध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेऊन येणार आहोत. मी प्रशांत होनमाने, डिजिटल प्रभात, पुणे.